अभी जवान ही नहीं, किसान ही नहीं, का जोर है ना हाथ वर्ती करा, जय जवान। तरी अर्ध्या लोकांनं वरतीच नाही केले, अधिक एकदा जय जवान जय किसान। धन्यवाद। खर तर आज शिशिर माकोळेचा आहे, वाढदिवस आहे, एकदा डळ्या टाळ्या वाजून शुभेच्छा द्या। मला माहित आहे का इथं मीडियावाले येऊन बसलेले आहे, आणि मग काल जे कुणी आलतू फालतू कोणी बोलला, इस गली में खसखस है वो, और कहां से आया है वो, आग लग गई है, धुआं तो उड़ने वाला है, धुआं से कोई मतलब नहीं। आणि हा धार्मिक कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रमात राजकीय कार्यक्रम करण्याची आमची कुठली मानसिकता नाही। कंस जेव्हा सगळं दही दूध सगळं कंसाच्या दरबारात जात, तेव्हा श्रीकृष्णाने हे आंदोलन सुरू केलं, किसान अगर दूध निर्माण करता है तो पहले किसान को मिलेगा और बाद में कंस के राज्य में जाएगा। यह आंदोलन श्री कृष्ण ने शुरू किया था और वही आंदोलन प्रहार ने शुरू किया, किसानों का आंदोलन, मजदूरों का आंदोलन, युवाओं का आंदोलन। जो आज भी बेरोजगार युवा है, जो आज भी किसान भूखा मरता है, जो आज भी मजदूर भूखा मरता है, जिसने ये सड़क बनाई है उसको 2000 रुपए रोज इंजीनियर को मिलता और मजदूर को 200 रुपए मिलता, इसकी लड़ाई है प्रहार की, ये हक की लड़ाई है। ये अजूल फजूल पर हम ख्याल नहीं देना, ये तो ऐसे आएंगे ऐसे उड़ा देंगे, साले कहीं दिखेंगे भी नहीं। पहले थे बोमलत जाय म्हणून ते पडला, आता हे बोमलते म्हणून थो पडल। आणि ते आपल्या गावातले काही चिटर बाटर आहे, अरे हम स्वीकार तो शहर की करते है, तुम किस गली के खसखस हो यार, याच्यावर काही तुम्ही विचार करू नका। हा धुवा उडणार आहे, आग एवढी लागलेली आहे भाऊ, काय काय म्हटलंय त्याचं ते काय आठवतंय नाही मले। याच्या मतदारसंघातली साल्याची वीज मिल बंद पडली, विजय मिल, सुतगिरणी बंद पडली, आणि हे टमरेट इथं बोंबडून राहिलंय। आणि मी एक तुम्हाला सांगतोय, पुढच्या मागच्या वेळेस सांगत होतं, एक आमदार जास्त घेऊन येईन, एक राजकुमार आणला, अगले बार जब आऊंगा ना तो 10 लेके आऊंगा। यहां से सरकार चलेंगे अचलपुर चांदूर बाजार से, यहां से चलाएंगे सरकार को, और वो सरकार जो किसान के लिए, जो युवा के लिए, जो मजदूरों के लिए, और एक धर्म और एक जात की लड़ाई, पूरे हिंदुस्तान की लड़ाई खड़ी कर देंगे, पूरे हिंदुस्तान की लड़ाई खड़ेगी। अरे तुम्ही नावापुरत देवा दाराचे नाव घेता देवाचे, मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता, साले हो एकही डाव तुम्हाला नाव आठवलं नाही प्रभू रामचंद्राच। तुमच्या बाप दादानं जेवढं जय श्रीराम नाव नाही घेतलं असं, तेवढं या निवडणुकीत घेतलं, आणि ते मतासाठी साले हो। ये हम दिल में रखते प्रभु रामचंद्र, तुम हाथ में रखते, मुंह में रखते, खाली होठ के लिए, खाली होठ के लिए। इनकी क्या होगा, तुम क्या हमको भगवा बनाएंगे? अरे छत्रपति का ये भगवा सब धर्म को न्याय देने वाला था, कोई एक धर्म की बात करने वाला नहीं था, सबके साथ सबका, सबको न्याय देने की भूमिका छत्रपति ने रखी थी। आपने धर्म की गालियां देकर लोगों का वोट खाली लेने की बात की है। इतने अपन पाए तो 10 वर्ष 5 वर्ष है खासदार होते, एक काम नहीं चांदूरत दाखवा, 5 लाख 2 लाख सा नगर पालिका का नगरसेवक होता का? आज उपजिल्हा रुग्णालय इथं आलं, MIDC इथं होणार, हा सगळा रस्ता 14 कोटीचा होणार। आपण सांगतोय सगळा बायपास आम्ही करणार आहोत, 350 कोटी
किमान आम्ही पाहतोय नळ योजना, एकही गाव मतदार संघातलं राहणार नाही जिथं शुद्ध पाणी भेटल्याशिवाय निवडणुकीच्या आत शुद्ध पाणी देऊ आपण. आम्ही कामाच्या ताकदीवर मत घेण्याची ताकद ठेवतोय आणि तुमचं कामच मी साले हो बोंबलाले फक्त तयार आहे. तुम्ही आम्हाला काय नवटंकीबाज म्हणताय, तुमच्या दोघांनी तर अख्खा जिल्हा बेकार केला भाऊ, अख्खा जिल्हा बेकार केलाय. आणि विकासाची गोष्टीमध्ये आमने सामने तुम्ही स्टेजवर या, मी येतोय. ते वॅगनचा प्रकल्प आणला म्हणून सांगत होते, ते प्रतिभाताई पाटीलनं आणलं, हे इकडेच बोंबलते मी आणलं म्हणून. हे राणा तू कुठला आला, कुठून आला, काय माहिती साले, मला समजून नाही राहिले. ते आलं म्हणे विजय मिल सुरू नाही झालं तर लग्नच करणार नाही म्हणे. दोन पोरं झाले, सहा आले. अरे आम्ही विनाकारण डोकं त्याच्यात लावत नाही आणि आजचा तो विषय नाही म्हणून बोलाले तर एवढं आहे का, आंघोळ करायला बकेट घ्यायची गरज नाही, घाम पडून सहा आले. आणि तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका. पुऱ्या महाराष्ट्रात आम्हाला समोर जायचा आहे प्रहारचा अजेंडा. प्रहारच्या झेंड्याचा रंग सफेद आहे, पांढरा, आणि त्याच्यावर लाल रंगानं प्रहार लिहितो. हे क्रांतिकारी विचाराने शांतीच्या विचारानं आम्हाला समोर जायचं आहे. मित्र हे तुमची गर्दी पाहून आम्हाला फायदा घ्यायचा नाही आहे गोष्टीचा, पण काही लोक या गर्दीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणून बोलावं लागतं. तर हे नाही, सभा आहे ना, राजकीय सभा तू घे, आम्ही पण घेतोय. पण या गर्दीसमोर बोलण्यात काही लोकांना एवढा उत्साह आलेला आहे, हे लोक दहांडी पाहिले तर हे यांचेच भाषण ऐकावं लागतं. तुम्ही बोलले म्हणून बोलायची वेळ आली. आणि तू आमच्यात काय बरोबरी करतोय, 115 वेळा रक्तदान केलंय बच्चू कळून, 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कळूवर आम लोकांसाठी, एक गुन्हा स्वतःसाठी नाही आहे. आणि शेवटपर्यंत शेवटच्या अतिशय गोर गरीब कुठल्याही जाती धर्मातला असेल, जो जो अडचणीत असेल, जो जो काय कुठेतरी संकटात आला असाल, तर हा बच्चू कळू तुमचा कार्यकर्ता म्हणून कान पकडून तुमच्या सोबत उभा राहिल्याच्यावर राहणार. आम्ही कामाच्या भरोशावर राजकारण करू, कामाच्या ताकदीवर राजकारण करू, धर्म आणि जात आडवी आणून राजकारण करणं हे आमच्या स्वभावात नाही. आम्ही कोणाचा पाठिंबा घेत नाही, दिला तरी घेत नाही, उलट आम्ही खंबा रोवल्याशिवाय राहत नाही, हे भूमिका आमची आतापर्यंत राहिलेली आहे. तुम्ही पाठिंब्यावर निवडून आले, बच्चूकडू स्वतःच्या ताकदीवर तुमच्या आशीर्वादावर निवडून आलेला आहे. त्यानं तुमची आमची बरोबरी करण्याची कुठलीच अवकात तुमची नाही आहे, लक्षात घ्या, काय अवकात नाही यांची. आणि म्हणून आपण यांना पुन्हा सांगतोय, अभी तो दिनेश भूप 15 दिन के पहिले मिल गए, थोडा 2 महिने पहिले हा बोलते थे ना तो फिर मजा आती थी और कुछ, त्यावर कुछ मजा आती थी. आणि म्हणून आता हे जाऊ द्या, एखाद बावडट पोट्टाय आपल्या जिल्ह्यात असं समजून सोडून द्या सहाले. आणि म्हणून आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. एकदा भारत माता की जोरानं नारा उद्या, बोल भारत माता की. हात बऱ्याच जणांना वरते केलं नाही. भारत माता सगळ्या पक्षाची आहे, सगळ्या धर्माची आहे, सगळ्या जातीची आहे, सगळ्यांना हात वरते करा. बोल भारत माता की. तुमचा काय, माझा काय, त्या बिल्डिंगवर काय, त्या मस्जिदीवर काय, त्या मंदिरावर काय, त्या बौद्धावर काय, तुमचा काय, माझा काय. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.